हॅलो अँड वेलकम बॅक टू दी अनदर वीडियो सेशन ऑफ स्टँडर्ड सेवन ज्योग्राफी वी आर गोइंग टू कंटिन्यू लेसन नंबर एट हाऊ सीजन सॉकर्स इन दिस विडिओ सेशन सो अवर नेक्स्ट टॉपिक इज ज्योग्राफिकल एक्सप्लेनेशन वेन एनी वन ऑफ द पोल्स इन्क्लाइन द मोस्ट टुवर्ड द सन ट्वेंटी थ्री डिग्री थर्टी मिनिट पॅरेल ऑफ दॅट हेमिस्पियर रिसीव परपेंडिकुलर रेट रेज तर बघा कोणता एक्सिस आपली अर्थ टिल्ट असल्यामुळे जी बावीस डिग्री तीस मिनिटची पॅरेल आहे ती जी पॅरेल आहे ही आपली परपेंडिक्युलर रेज रिसिव्ह करते सी फिगर एट पॉईंट फोर द संद्रेस आर परपेंडिक्युलर ॲट द इक्वेटर ऑन ट्वेंटी सेकंड मार्च अँड ट्वेंटी थर्ड सप्टेंबर या फिगरवरून तुमच्या लक्षात येते की बावीस मार्च आणि तेवीस सप्टेंबरला परपेंडिक्युलर रेज हे पडतात इक्वेनॉक्सवर आफ्टर ट्वेंटी सेकंड मार्च अदर पॅरेल बिटवीन द इक्वेटर अँड द ट्रॉपिक ऑफ कॅन्सर इन द नॉर्थन हेमिस्पिय स्टार्ट रिसिव्हिंग परपेंडिक्युलर रेज सिक्वेन्सिवली तर बघा बावीस मार्च नंतर का होते जे पॅरेल आहे ते कुठपासून इक्वेटरपासून तर ट्रॉपिक ऑफ कॅन्सर करून जे पॅरेल आहे हे पॅरेल जे आहे हे परपेंडिक्युलर रेज रिसीव करणं सुरू करतात ओन्ली ऑन ट्वेंटी फर्स्ट जून अँड ट्वेंटी सेकंड सप्टेंबर द संद्रेज बिकम परपेंडिक्युलर टू द ट्रॉपिक ऑफ कॅन्सर अँड द ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉम फक्त आणि फक्त एकवीस जून आणि बावीस डिसेंबर एस दिवशी ट्रॉपिक ऑफ कॅन्सर बघा हा ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आहे आणि ट्रॉपिक ऑफ कॅपरिकॉन या दोन ट्रॉपिकवर एकवीस जून आणि बावीस डिसेंबर रोजी सन्रेज जे आहे परपेंडिक्युलर पडतात दिस टू डेज आर कॉल्ड सॉलिस्टिक्स डेज कायम त्याला डेज असे म्हणतात सनरेज आर नेवर परपेंडिक्युलर ऑन एनी ऑफ द पॅरिल बिट्वीन ट्रॉपिक ऑफ कॅन्सर अँड द नॉर्थ पोलिटीन ट्रॉपिक ऑफ कॅपरिकॉन अँड द साउथ पोल ट्रॉपिक ऑफ कॅन्सर पासून नॉर्थ पोल कडे आणि ट्रॉपिक ऑफ कॅपरिकॉन पासून साऊथ पोलकडे कुठे पण सनरेझ परपेंडिक्युलर पडत नाही ट्वेंटी फर्स्ट जून इज द लॉन्गेस्ट डे अँड इट मार्क्स इज द शॉर्टेस्ट नाईट इन द नॉर्थ हेमिस्पियर एकवीस जून ही जी तारीख आहे या दिवशी पृथ्वी म्हणजे आपल्या नॉर्थन हेमिस्पियर वरचा लॉंगेस्ट डे आणि शॉर्टेस्ट नाईट ही असते सिमिलरली ट्वेंटी सेकंड डिसेंबर मार्क एज द लॉंगेस्ट डे अँड द शॉर्टेस्ट नाईट ऑन द साऊथन हेमिस्पियर तर बघा बावीस डिसेंबर पासून बावीस डिसेंबरला साऊथर्न हेमिस्पियर मध्ये हा लाँगेस्ट डे आणि शॉर्टेस्ट नाईट असते ट्वेंटी सेकंड डिसेंबर इज द शॉर्टेस्ट डे इन द नॉर्थन हेमिस्फिअर ओके आणि बावीस डिसेंबरला नॉर्थ अँड पर्यंत सगळ्यात छोटा दिवस असतो इन द रिजन फ्रॉम द आर्टिक सर्कल टू द नॉर्थ पोल द सन रेन विजिबल फॉर ट्वेंटी फोर आवर्स ऑर लॉंगर आर्टिक सर्कल मध्ये सन जो आहे हा चोवीस तासावरून जास्त वेळ दिसत असतो आकाशात एट द नॉर्थ पोल द सन इज विजिबल इन द स्काय फ्रॉम ट्वेंटी सेकंड मार्च टू ट्वेंटी थर्ड ऑफ सप्टेंबर तर बघा नॉर्थ पोलवर कोणता पोल हा जो नॉर्थ पोल बावीस मार्च पासून सॉरी तेवीस सप्टेंबर पासून सॉरी सॉरी चुकलं माझं बावीस मार्च पासून तेवीस सप्टेंबर पर्यंत सण हा पूर्ण वेळ आकाशात आपल्याला दिसतो पर सिक्स मंथ सिमिलरली म्हणजे सहा महिन्या सूर्यास्त तिथे असतो म्हणजे तिथे दिवस सहा महिन्याचा असतो सिमिलर सिच्युएशन प्रिव्हेल इन द रिजन बिटवीन द अंटार्क्टिक सर्कल अँड द साऊथ पोल ऑफ द पिरियड फ्रॉम ट्वेंटी थर्ड ऑफ सप्टेंबर टू ट्वेंटी फर्स्ट ऑफ मार्च आणि अशाच प्रकारे साऊथ पोलमध्ये तेवीस सप्टेंबर पासून एकवीस मार्च पर्यंत हा सूर्य नेहमी आकाशात असतो नॉट दॅट ऑन ऑन द इक्वेटर द ड्युरेशन ऑफ द डे अँड नाईट इज सेम थ्रू आउट द इयर आणि इक्वेटर वर दिवस आणि हे वर्षभर सारख्याच याचे वेळेचे असतात सीझन हॅव बिन डिसाइडेड ऑन द बेसिस ऑफ द ड्युरेशन ऑफ द सनलाइट इक्वेनॉक्स अँड सोलेटिसेस द इक्वेटोरियल रिजन डज नॉट एक्सपिरियन्स एनी चेंजेस ऑफ सीझन इक्वेटोरियल रिझन मध्ये कोणत्याच प्रकारचे सीझन चेंज होत नाही हे इन द क्लायमेट इन दॅट रिजन डज नॉट चेंज ॲट ऑल इन द इयर त्यामुळे वर्षभर तिचे क्लायमेट हे चेंज होत नाही इन प्लेसेस बियॉन्ड द इक्वेटोरियल रिजन इन इदर हेमिस्पियर समर ऑर विंटर आर एक्सपिरियन्स वन आफ्टर द दा अदर आणि इक्वेटरपासून जेव्हा तुम्ही समोर जाता कडे आपल्या पोल कडे जाता तेव्हा तुम्हाला समर विंटर सारखे सिझन बघायला मिळतात द अकरन्स ऑफ सीझन वन आफ्टर द अदर इज द इयर लीड टू द सायकल ऑफ सीझन आणि एकानंतर एक सीझन येत राहतो त्याच्यामुळे सीझनची एक सायकल तयार होते जनरली देवर आर टू सीझन समर अँड विंटर नॉर्मली ते दोन सीझन असतात समर आणि विंटर उन्हाळा आणि हिवाळा ऑन द अर्थ हाऊ एव्हर इन सम प्लेसेस सीझन्स आर टेकन टू बी अ फोर इन ऑल आणि काही काही जागी चार पण सीझन हे मोजल्या जातात सो बघू समोर आपण

ड्यू टू द लोकल कंडिशन सीझन अदर दॅन समर अँड विंटर आर सीन इन ऑकर इन द डिफरंट पार्ट कंडिशन म्हणजे वेदरच्या कंडिशननुसार पण एक सीझन तयार होते उदाहरणार्थ बघा रेन ऑकर्स इन इंडिया इन अ स्पेसिफिक पिरियड इंडियामध्ये रेन अ स्पेसिफिक पिरियडमध्येच पडतो दे फोर वी कन्सिडर फोर सीजन त्यामुळे आपण चार सीजन कन्सिडर करतो सच एज दे फोर वी कन्सिडर फोर सीझन सच एज समर द रेनी सीझन द पिरियड ऑफ रिटायर्निंग रिटर्निंग मान्सून अँड विंटर बघा उदाहरण समर आहे पावसाळा आहे रिटर्न ऑफ मान्सून आहे म्हणजे त्याला परतीचा पाऊस किंवा म्हणतो आपण आणि विंटर आहे देअर आर फोर आर इन द युरोप अँड नॉर्थ अमेरिका टू युरोप आणि नॉर्थ अमेरिका मध्ये पण आपल्याला चार सीझन बघायला मिळतात दे आर समर ऑटम विंटर अँड स्प्रिंग असे त्याचे चार नाव आहे सो द सायकल ऑफ सीझन अँड द लिव्हिंग वर्ड दिस टॉपिक विल बी कवर्ड इन नेक्स्ट व्हिडीओ सेशन टिल देन स्टे होम स्टे सेफ